एन व्ही रामण्णा देशाचे 48वे सरन्यायाधीश झालेले आहेत. एन व्ही रामण्णा यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रामण्णा यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली आहे. राष्ट्रपती भवनात छोटेखानी शपथविधीचा सोहळा पार पडला. शरद बोबडे सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झालेत आणि त्या ठिकाणी आता रामण्णा यांची वर्णी लागली आहे. दरम्यान शुक्रवारी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशननं शरद बोबडे यांना व्हर्च्युअल मीटिंगमध्ये निरोप दिला होता. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे केंद्र सरकारकडून दोन्ही लसींची खरेदी ही 150 रुपयांना केली जाणार आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन प्रतिकृपी 150 रुपये इतक्यांना खरेदी होईल. केंद्र सरकारकडून सगळ्या राज्यांना ही लस मोफत पुरवली जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. दारू मिळाली नाही म्हणून सॅनिटायझर प्यायल्यानं यवतमाळच्या वणी इथं 5 जणांचा मृत्यू झालाय. वेगवेगळ्या घटनांमध्ये हे मृत्यू झाले असून सॅनिटायझर पिलेल्या आणखी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. वणीतील काही व्यक्तींनी दारूचं व्यसन भागवण्यासाठी सॅनिटायझरचा पर्याय निवडला. यात सुनील महादेव ढेंगळे, गणेश उत्तम शेलार, दत्ता लांजेवार, नूतन पाथरकर आणि संतोष मेहर यांचा मृत्यू झालेला आहे. सॅनिटायझर पिल्यानंतर या व्यक्तींच्या छातीत त्रास व्हायला लागला. त्यानंतर असह्य वेदना होत असल्यानं एकापाठोपाठ त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आलं, ज्यात त्यांचा मृत्यू झालाय. कोरोनाग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांवरती उपचार करण्यासाठी सोलापुरात पोलीस आयुक्तालयातर्फे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आलंय. या ठिकाणी पोलीस पब्लिक स्कूलची इमारत वापरण्यात आली आहे. या इमारतीत 60 बेडचं सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात आलंय. यात सर्व बेडसाठी ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसंच 2 सेंटीमीटर आयसीयू आणि 4 जनरल वॉर्ड आहेत. 2 सेमी वॉर्ड असतील. सोबतच पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांवरती देखील इथं उपचार होणार आहे. ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्यानं व्हेंटिलेटरवरील 2 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची घटना बीडच्या ग्रामीण रुग्णालयात घडली आहे. कोणीतरी हा पुरवठा जाणून बुजून बंद केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. दरम्यान यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. मात्र 7 नंबरच्या वॉर्डमधील ऑक्सिजन पुरवठा अचानक बंद झाला होता. तो काही काळातच सुरू केल्याची माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. देशात सलग 3र्या दिवशी 3 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण वाढलेले आहेत. भारतात मागच्या 24 तासात तब्बल 3,46,786 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागच्या 24 तासात 2,624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशातली 1,66,10,481च्या घरात गेली आहे. तर कोरोनामुळे आत्तापर्यंत देशात 1,89,544 जणांचा मृत्यू झालाय. विकासाचा ध्यास म्हणजे 24